धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त पेठ वडगाव ते मानगाव परिवर्तन महारॅली. धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त समस्त बौद्ध समाजाच्या 8व्या परिवर्तन महारॅलीचं आयोजन सालाबाद प्रमाणे याही वर्षी शनिवारी 12 ऑक्टोबर 2024 रोजी समविचारी परिवर्तनवादी चळवळीतील कार्यकर्ते हातकणंगले तालुका परिसर कोल्हापूर जिल्हा परिसरातील कार्यकर्त्यांच्या वतीनं करण्यात आले. परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी अशोक विजयादशमी दिनी आपल्या लाडक्या अनुयायांना सोबत घेऊन बुद्ध धम्माची दीक्षा घेतली होती. या ऐतिहासिक घटनेचे स्मरण करून बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सामूहिक अभिवादन करण्यासाठी गेली 8 वर्ष अखंडितपणे हातकणंगले तालुका परिसर समविचारी परिवर्तनवादी चळवळीतील कार्यकर्त्यांच्या वतीनं या रॅलीचं आयोजन केलं जातं. यामध्ये चित्ररथ, रथ, संविधान प्रतिकृती, दुचाकी, चारचाकी गाड्या सहभागी असतात. ही रॅली अतिशय शिस्तबद्ध लहान मुले, महिला यांना सहभागी करून निघणार आहे. याचबरोबर करवीर, पन्हाळा, शिरो तालुका तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील आंबेडकरी समाजानं या रॅलीमध्ये सक्रिय सहभाग घेतलाय. दरवर्षी या रॅलीला पेठ वडगाव येथून सुरुवात होते. ही रॅली संभापूर, टोप, नागाव फाटा, शिरोली फाटा, हालोंडी, हेरले, चोकाक, रुकडी फाटा, अतिग्रे या मार्गे माणगावला जाते. या रॅलीमध्ये करवीर, कागल, पन्हाळा, कोल्हापूर शहर परिसरातील अनुयायी शिरोली फाटा येथे सहभागी होणार आहेत. तसेच शिरो तालुक्यातील अनुयायी जयसिंगपूर येथील बुद्ध विहार येथे एकत्रित जमून क्रांती चौकातून अभिवादन करून नांदणी नाका, नांदणी, हारोळी, जांबळी, यडाव, इचलकरांची, कबनूर, तिळवणी, साजणी या मार्गे माणगावला येणार आहेत. तसेच होपरी परिसरातील अनुयायी पट्टण, कोडोली, इंगळी, रुई या मार्गे माणगाव फाटा येथे सहभागी होणार आहेत. या विविध ठिकाणहून निघणाऱ्या रॅलीमुळं धम्मचक्र परिवर्तन दिनास व्यापक स्वरूप आलंय. महानकरी न्यूजसाठी विद्याधर कांबळे, नागाव. ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.